नमस्कार मी भाग्यश्री इंगोले विलास जावडेकर डेव्हलपर्स तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत एका नवीन लोकेशनमध्ये अपकमिंग आय टी झोनच्या शेजारी अप्पर खराडीमध्ये यशवी नॉनशोते नावाचा टू आणि थ्री बी एच केचा प्रोजेक्ट तर आज आपण त्याचा थ्री बी एच केचा सॅम्पल फ्लॅट बघणार आहोत तर बघूया ही तुमची एंट्रन्स आता एंट्रन्सला आम्ही प्रीमियम अशी वुडन डोअर फ्रेम अशी दिलेली आहे आता तुमच्या आणि तुमच्या घराच्या सिक्युरिटीसाठी जर म्हटलं तर आम्ही व्हिडिओ डोअरफोनसुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे सण आले की आपल्याला घराला हे तोरण हवंच तर तो ते लक्षात घेता आम्ही तोरणसाठी ही हुकसुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे तुमच्या घराची जर तुम्ही एंट्री बघाल ही छान अशी तुम्हाला एंट्रन्स लॉबी दिलेली आहे जिथे तुम्ही शिवऱ्यासुद्धा करू शकता आणि अंब्रेला ठेवायलासुद्धा तुम्हाला स्पेस मिळेल या साईडला तुम्हाला छान असं किचन दिलेलं आहे यामध्ये एल शेपचा प्लॅटफॉर्म प्रोवाईड केलेला आहे इथे जर बघाल तर छान असा कटिंग चॉपिंगचा स्पेस मिळतो इथे मिक्सर ग्राइंडर ओव्हनचा स्पेस मिळतो आता कटिंग चॉपिंग करताना बोर जर झाला तर इथनं तुम्ही टी व्हीसुद्धा बघू शकता कारण इथे आम्ही तुम्हाला सर्विंगची विंडोसुद्धा दिलेली आहे या साईडला तुम्ही म्हटलं तर छान असा प्लॅटफॉर्म तुम्हाला दिला आहे कुकिंग करायसाठी इकडे आम्ही ड्राय बाल्कनीचा एरिया बघितला तर हा सेपरेट केलेला आहे याच्यामध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला डबल सिंक प्रोव्हाइड केलं आहे त्यातलं एक सिंक तुम्ही व्हेजिटेबल आणि फ्रूट साठी यूज करू शकता आणि दुसरं जर सिंक म्हटलं तर मोठं सिंक आम्ही इथे दिलं आहे हे भांडी धुण्यासाठी तुम्ही यूज करू शकता याचा एक फायदा असा होईल की मेड आली तर मेड मेडचं काम करू शकेल आणि तुम्ही तुमचं काम करू शकाल त्यामुळे हा तुमचा स्पेस प्रॉपर युटिलाईज होईल यामध्ये आम्ही तुम्हाला वॉशिंग मटी मशीनसाठी ही सेपरेट स्पेस दिलेली आहे आता कपडे धुतली तर वाळू घालायचा प्रश्न सुद्धा सुटला कारण या पोर्शनमध्ये तुम्ही कपडे वाळू घालू शकता या साईडला तुम्ही बघितलं छान अशी व्हेंटिलेशनसाठी आपण मोठी ही विंडो दिलेली आहे आता तुम्ही म्हणाल छान घराचा जर लिव्हिंग एरिया बघितला हा प्रशस्त असा तुम्हाला लिव्हिंगचा पूर्ण स्पेस मिळतो आता यामध्ये बघा छान या साईडला आम्ही टी व्ही युनिटचा पॉइंट दिलेला आहे इकडे तुम्ही तुमचा काउच लावू शकता इथे डायनिंगचा पोर्शन येईल म्हणजे तुम्हाला किचन डायनिंग आणि हॉलमध्ये टी व्हीचा व्ह्यू हा क्लिअर मिळेल या साईडला आता तुमच्या हॉलची शोभा वाढवण्याची गोष्ट जर म्हटली तर हा साडेआठ फुटाचा तुम्हाला स्लायडर दिलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला जर बघितलं तर ही प्रीमियम लुकची मॉस्किटो मॅचसुद्धा आम्ही दिलेली आहे यामध्ये आम्ही जो स्लायडर दिलेला आहे तो सेवन्टी थर्टीच्या रेशोबा रेशोच्या हिशोबाने रेशो दिला आहे म्हणजे तुमचा सेवन्टी पर्सेंटचा जो स्पेस असेल तो व्हेंटिलेशन आणि सनलाईटसाठी ओपन असेल तुम्हाला फुल असा व्ह्यूसुद्धा हॉलमध्ये मिळतो आणि याने एक फायदा काय होईल की तुमचा हॉलचा स्पेस हा तुम्हाला पूर्ण इथपर्यंत यूज करता येईल आता ही तुमची बॅल्कनी ही बॅल्कनी वन तुम्हाला कम्प्लिटली कवर दिलेली आहे इथे जर तुम्ही बघाल तर छान असा ग्लासची आम्ही तुम्हाला रेलिंग दिलेली आहे आता पाऊस जरी आला आता बाल्कनी कवर्ड असल्यामुळे तुम्ही पावसामध्ये छान कॉफी वगैरे एन्जॉय करत हा व्ह्यू बघू शकता आता कॉफीचा मग ठेवायचं कुठे टीपाय लावायची गरज नाही इथे आम्ही तुम्हाला लेस दिलेला आहे ज्यावर तुम्ही तुमचा कॉफी मग इथे ठेवू शकता आता या साईडला आम्ही तुम्हाला चार्जिंगचा हा पॉईंट दिलेला आहे याचा फायदा काय होईल की छान तुम्हाला बाल्कनीत व्ह्यू एन्जॉय करताना तुम्ही तुमचं कामही करू शकाल आणि दिवाळी जर आली तर लायटिंग लावायचं असेल तरी सुद्धा हा पॉईंट तुम्ही यूज करू शकता आता यामध्ये जर तुम्ही बघाल या, या साइडला आम्ही जो आहे डायनिंगचा छान असा स्पेस दिलेला आहे तुमचा सिक्स सीटर डायनिंग हा आरामात इथे बसेल आता देवघराचा प्रश्न म्हटला तर हे तुमचं ब्रह्मस्थान देवघराला तुम्ही इथे छान अशी स्पेस मिळून जाते आहे तर इथे तुम्ही तुमचं देवघर करू शकतात या साईडला तुम्ही जर आलात तर आम्ही इथे सेंट्रलाइज वायफायसाठी एक पॉइंट दिलेला आहे म्हणजे तुमच्या घरामध्ये वायफायची कनेक्टिव्हिटी ही इक्वली राहील आता इकडे आम्ही एक लॉफ्टसुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे जर तुम्हाला बघितलं तर आम्ही तुमची काळजी करता इन्व्हर्टर सुद्धा इथे प्रोव्हाइड केलेलं आहे कॉमन वॉश बेसिन म्हणा किंवा तुमच्या सॅनिटरी फिटिंग जरी तुम्ही बघितल्या तर ह्या पूर्ण प्रीमियम दिलेल्या आहेत टाईल्ससुद्धा तुम्हाला लक्झरियस लुकच्या दिलेल्या आहेत आता इथे बघा हा कमोड सुद्धा आम्ही वॉलमाऊंट दिला आहे त्यामुळे काय होईल की क्लिनिंगला इझी होईल तर इकडे तुम्ही बघाल तर छान अशी आमची ही चिल्ड्रन बेडरूम चिल्ड्रन बेडरूम म्हटलं तर आपल्याला मेन प्रश्न पडतो स्टोरेजचा तर आम्ही इथे यावेळेस काय केले की छान असा हा लॉकचा स्पेस दिलेला आहे म्हणजे तुमचा स्टोरेजचा प्रश्न हा संपला यामध्ये बघा फुल लेंथ विंडो आम्ही इथे प्रोव्हाइड केली आहे ज्याने या रूममध्ये तुम्हाला व्हेंटिलेशन सनलाईट क्लिअर राहील हा मॉस्किटो मॅचसुद्धा दिलेला आहे हा फुल फोल्डेबल आहे त्यामुळे तुम्हाला काय आहे की व्ह्यू हा पूर्ण क्लिअर मिळेल आणि सेफ्टीचं म्हटलं तर हा ग्लास रेलिंग आम्ही आतमधल्या साईडला दिलेला आहे हा स्लायडर सुद्धा आम्ही प्रोव्हाइड केलेला आहे आणि बाहेरनं आम्ही सेफ्टी ग्रिल सुद्धा तुम्हाला आहेत आता ही तुमची ट्रिपल सेफ्टी इथे होते आता व्हेंटिलेशनसाठी जर तुम्ही म्हंटल तर इथे आम्ही क्रॉस व्हेंटिलेशनला विंडो दिलेली आहे ही तुमची ओपन होते तुमच्या बॅल्कनीमध्ये म्हणजे तुम्ही मुलांवर लक्ष सुद्धा इथनं ठेवू शकता आता तुम्ही म्हंटल तर डोअर्स बघा डोअरमध्ये रबर फ्रेम आम्ही इथे प्रोव्हाइड केलेली आहे ज्याने काय होईल डोअर जरी लावलं तरी एक तर ते खराब होणार नाही आणि डोर लावल्यानंतर आतमधला आवाज बाहेर येणार नाही तर ही तुमची प्रायवसी पण मेंटेन राहते आता या साईडला तुम्हाला छान अशी स्पेशियस ही मास्टर बेडरूम मिळते यामध्ये जर तुम्ही बघाल तर वॉर्ड्रोबला ही स्पेस दिलेली आहे म्हणजे तुमचा फुल असा छान वॉर्डरोब बसेल आणि हा लॉकसुद्धा तुम्हाला प्रॉपर यूज करता येईल आता यामध्ये तुम्ही बघितलं तर दोन्ही साईडला आम्ही चार्जिंगला पॉईंट दिलेले आहे म्हणजे या साईडला तुमचा बेड आला तर दोघांनाही चार्जिंगचा पॉईंट हा यूज करता येईल प्रायव्हेट बॅल्कनी सुद्धा आम्ही तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेली आहे आता यामध्ये पण आम्ही मॉस्किटो मॅश दिलेली आहे तर इथे बघितलं तर तुमची ही बॅल्कनी ही वर्ण कवर्ड असणार आहे त्यामुळे तुमचा हा प्रायव्हेट टाईमसुद्धा तुम्हाला यूज करता येईल इथं जर बघितलं तर छान अशी ग्लासची रेलिंग आम्ही दिलेली आहे या साईडला तुम्हाला आम्ही अटॅच वॉशरूम दिला आहे आता अटॅच वॉशरूम जर तुम्ही बघाल इथं सुद्धा आम्ही कम्प्लीट तुम्हाला प्रीमियम अशा फिटिंग्स दिलेल्या आहे हा कमोड सुद्धा वॉलमाऊंड आहे क्लिनिंगला इथे पण प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला स्टेपअपला आम्ही डिफरन्स दिला आहे त्यामुळे ड्राय एरिया सुद्धा तुमचा सेपरेट राहील वॉश बेसिनच्या सुद्धा आम्ही एक चार्जिंगला पॉईंट दिला आहे हेअर ड्रायर म्हणा किंवा ट्रिमर हे तुम्ही प्रॉपर इथे यूज करू शकता आता महत्वाचं म्हणजे आपली गॅस बेडरूम गॅस बेडरूम ही चिल्ड्रन आणि मास्टर पासना आम्ही थोडी सेपरेट दिलेली आहे याचा काय फायदा होईल की तुमची प्रायवसी ही प्रॉपर मेंटेन राहील त्यामुळे ही गेस्ट बेडरूम आम्ही एंट्रन्स केल्यानंतर राईट साइडला दिलेली आहे या साईडला तुम्ही बघितलं तर ही तुमची आता गेस्ट बेडरूम छान अशी स्पेशियस ही तुमची गेस्ट बेडरूम इथे दिलेली आहे गेस्ट बेडरूमला व्हेंटिलेशनसाठी आम्ही प्रॉपर हा स्लायडर इथे दिलेला आहे इथे सुद्धा मॉस्किटो नेट आम्ही प्रोव्हाइड केलेली आहे आतमध्ये सिक्युरिटीसाठी हा ग्लासचा रेलिंग दिलेला आहे हा तुमचा स्लायडर सेवन्टी थर्टीच्या रेशोच्या हिशोबाने रेशो त्यामुळे तुम्हाला व्हेंटिलेशन सनलाईट या रूममध्ये सुद्धा क्लिअर मिळते आणि सेफ्टीसाठी बाहेरनं सुद्धा आम्ही ग्रिल्स दिलेले आहेत तर मला सांगा कसा वाटला तुम्हाला हा सॅम्पल फ्लॅट आणि आवडला असेल तर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत एकदा नक्की व्हिजिट करा आणि बुक करा धन्यवाद